ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क 20 सीरीज स्मार्टफोन्स. प्रसंगासंदर्भात जेव्हापासून तुमची उमेदवारी जाहीर झाली अनेक अडचणी येत आहेत समोर. नाही नाही, मतदारसंघामध्ये अडचणी कुठल्या नसतात, याला फक्त जरा जास्त फोकस मीडियाच्या माध्यमातून केला जातो. प्रत्येक ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे. नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका सर्व एकमेकाच्या विरोधात झालेल्या आहेत. त्यामुळे त्यात त्या ठिकाणच्या नाराजी वरिष्ठ पातळीवर म्हटलं तरी खालच्या पातळीवर ते टप्प्याटप्प्याने बैठकीतून चर्चेतून मार्ग काढायचा असाच विषय होत असतो. आणि माढा हा पूर्वी शरद पवार साहेबांनी लढवला असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिक आहे की राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता त्याच्यावर जास्त असते. आणि पूर्वीच्या याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत, ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे दूर करतील अशी मला अपेक्षा आहे. मोहिते धैर्यसिंह मोहिते पाटील जे आहेत ते शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा त्यांचा हे लवकरच पक्षप्रवेश होणार आहे, त्यामुळे मोहिते पाटील घराण्यातूनही एक विरोध तुमच्याबद्दल होताना दिसतो. कोणीतरी विरोधात उभं राहतं, पण या ठिकाणी निवडणूक ही देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान बनणार का आदरणीय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहे ही निवडणूक माढ्यापुरती मर्यादित नसून देशाचं धोरण आणि देशाचं राजकारण आणि देशाचा प्रगतीचा वेग ठरवणार आहे. त्यामुळे समोरील उमेदवार कोण आहेत याच्यापेक्षा माढा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींना या ठिकाणी सगळा लोकांचा प्रेफरन्स आहे. निश्चितपणे मोदीजींना धोरण घेऊन आम्ही समोरचा उमेदवार कोण आहे याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आज रामराजेंच्या नेतृत्वामध्ये एक शिष्टमंडळ अजितदादांना भेटलं, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही आणि जयकुमार गोहरे यांच्याकडून सहकार्य होत नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना, अशी एक तक्रार वजा सूर जो आहे तो राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अजितदादांसमोर होता. आता सहकार्याची भूमिका ही गेल्या 3 वर्षापूर्वीपासून राष्ट्रवादी सत्तेत आहे, आताही ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये ते सत्तेत आहेत. त्यामुळे जे ते पक्ष आपापल्या लोकांना सहकार्य करतात, आम्ही कुठलं काउंटर सहकार्य त्या ठिकाणी करण्याची अपेक्षाच नव्हती. आणि या ठिकाणी फक्त आता निवडणुकीचा विषय महायुतीचा धोरण पाळ हाच त्या ठिकाणचा विषय होता. पूर्वीचे उन्हे धुणे प्रत्येक ठिकाणी असतात आणि ते चालत राहतात. माढ्यात रामराजे जर मदत करणार नसेल तर ज्या सुनेत्रा पवारांना तुम्ही मदत करणार अशी ठोस भूमिका घेतल्याची चर्चा सध्या आहे. अशा प्रकारची आत्ता कुठलीही चर्चा नाही. निश्चितपणे आमदार राहुल कुल आणि आम्ही खूप जवळचे मित्र आहेत आणि माढामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी मदत करावी ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. आणि त्यांचं आणि त्या संदर्भामध्ये माननीय अजितदादा आणि माननीय देवेंद्रजींचं जो आत्ता व्यवस्थित डिस्कशन झालेलं आहे, अशी कुठलीही आम्ही करणार नाही, आम्ही हे करणार नाही अशी कुठेही भूमिका राहुल दादांनी घेतलेली नाही.